ठाणे जिल्ह्यातील येऊर येथील एका हॉटेलात विश्वचषकातील विजयाच्या नावे रेव पार्टी आयोजित करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. या प्रकरणी आरोपींना वाचवण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. राज्य सरकारनं आणलेल्या योजना या कशा फसव्या आहेत ते आम्ही अधिवेशनामध्ये बोलणार आहोतच, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करतायत ही आमची अडचण नाही, मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. कदाचित खुलेआमपणे ते बोलणार नाहीत, मात्र विधानसभा निवडणुकीत कोणता उमेदवार ते अपक्ष म्हणून उभे करतात यावरून हे स्पष्ट होईल असा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. विधानसभेत आज सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली. सरकार या प्रकरणी केव्हा निर्णय घेणार असा सवाल काही सदस्यांनी या प्रकरणी उपस्थित केला, त्यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकार या प्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेईल, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली. हिंगोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार डॉ प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याची खासदार नागेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिव्य मराठीशी भ्रमणध्वनीवरून बोलताना दिली. अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली साकणकर यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केलंय. त्यांनी बोलताना पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातून त्यांनी इच्छुक असल्याचं म्हणलंय, परंतु माझ्या मतदारसंघातून सुद्धा सुनेत्रा पवार यांना मताधिक्य आहे. नक्कीच माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे, पण तरीही महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं त्या म्हणाल्या.